या सत्ता संघर्षाच्या निकालाबाबत ज्येष्ठ विधिज्ञ उज्ज्वल निकम यांच्याशी संवाद साधलेला आहे तुषार कोहळेनं. ते नेमकं काय म्हणतात तेही पाहूया. महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षाचा निर्णय आता उद्याला येणार आहे. यावरच बोलण्यासाठी आपल्यासोबत ज्येष्ठ विधितज्ञ उज्ज्वल निकम सर आहे. सर, उद्याला निकाल येणार आहे, सर्वांचं लक्ष त्याकडे आहे, कशाप्रकारे बघता, काय वाटतं तुम्हाला, काय होईल उद्याला, काय होईल याची थोडंसं आपण वाट बघा. परंतु महाराष्ट्रातील सत्ता संघर्षाचा निकाल हा एक ऐतिहासिक निकाल असेल, याचे दूरगामी परिणाम असेल. आणि विशेषतः लोकप्रतिनिधींनी कुठल्याही प्रकारचा घोडाबाजार करू नये किंवा आयाराम गायाराम ही संस्कृती घेऊ नये याकरता आपल्या घटनेमध्ये 10वं परिशिष्टाचा अंतर्भाव करण्यात आला. परंतु 10वं परिशिष्ट आजही तेवढं बलवान नाही, कारण महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षामध्ये जे काही आपण अनुभवलं बघितलं त्या दृष्टिकोनातून कोण आमदार कोण जिंकलं कोण हरलं ह्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे 10वं परिशिष्ट कसं बलवान करता येईल या दृष्टिकोनातून एक योग्य मार्गदर्शन करणारा सर्वोच्च न्यायालयाचा निकाल उद्याचा राहील अशी माझी खात्री आहे. आणि सकाळी सांगितल्याप्रमाणे या निकालामध्ये अनेक गुंतागुंतीचे प्रश्न निर्माण झालेले आहेत. एक जो 10व्या परिशिष्टामध्ये जो ग्रे एरिया आहे त्या ग्रे एरियाबद्दल या निकालामध्ये किती महत्त्वाची निर्णय येऊ शकतात? नाही, आता भरपूर ग्रे एरियाज आहेत. नाही, आता नको ग्रे एरिया असली असली तरी बघूया आपण काय होतं ते. थोडंच वेळच थांबा. आपण बघू शकतो की उज्ज्वल निकम यांनी सांगितलं की कुठेतरी जो महत्त्वाचा जो निर्णय उद्या येणार आहे त्या निकालामध्ये जो 10व्या परिशिष्ट आहे त्या 10व्या परिशिष्टाला घेऊन काय निर्णय येतं हा अत्यंत महत्त्वाचा विषय असणार आहे. कॅमेरामॅन व्यंकटेश नायडूसह तुषार कोहळे, ABP माझा, नागपूर. ABP माझा, उघडा डोळे, बघा नीट.